नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय गणित घटक क्रमांक 4 वजाबाकी हा घटक अभ्यासणार आहोत। सुरुवातीस आपण उजळणी पाहूया। पहा, उजळणीमध्ये दोन उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत। पहिलं उदाहरण आहे, एका वनराईमध्ये सागवानाची 452 व कडुलिंबाची 321 झाडे आहेत। तर सागवानाच्या झाडा एवढी संख्या होण्यासाठी कडुलिंबाची आणखी किती झाडे लावावी लागतील? पहा, या ठिकाणी उत्तर काढून दिलेलं आहे। पहा, 452 वजा 321 बरोबर 131। उत्तर काढण्यासाठी 321 च्या पुढे 452 पर्यंत मोजावे लागेल, म्हणजेच 452 मधून 321 वजा करावे लागतील। कडुलिंबाची आणखी 131 झाडे लावावी लागतील। अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवता येईल। दुसरं उदाहरण आहे, पहा, अजयने 207 बिया जमवल्या आणि विजयने 165 बिया जमवल्या, विजयपेक्षा अजयकडे किती बिया जास्त आहेत? उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 207 वजा 165 ही वजाबाकी करावी लागेल। 7 एककातून 5 एकक वजा करू, उरले 2। आता 0.6 वजा करता येणार नाहीत, पण 2 शतक आहेत, त्यातील 1 शतक मोकळा करू। शतकाच्या घरात 1 शतक राहिला, एका शतकाचे 10 दशक होतात, ते 10 दशक दशकाच्या घरात लिहू, त्यातून 6 दशक वजा करू, म्हणजे उरले 4 दशक। आता 1 शतकातून 1 शतक वजा करू, उरले 0। उत्तर आले 42, म्हणजेच विजयपेक्षा अजयकडे 42 बिया जास्त आहेत। तर मित्रांनो, आता आपण या उजळणीवर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत। सुरुवातीस आपण उभी मांडणी करून वजाबाकी करा यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत। पहिला पहा, 568 वजा 425, याची उभी मांडणी आपण 568 वजा 425 असं एकक, दशक, शतक आणि हजार अशा घरांची विभागणी करून आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे मांडणी करून घेऊ। पहा, या ठिकाणी 8 मधून 5 वजा करायचे आपल्याला। 8 मधून 5 गेले, या ठिकाणी 3 राहतात। 6 मधून 2 गेले, या ठिकाणी 4 राहतात। 5 मधून 4 गेले, 1 राहतात। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 143। दुसरं उदाहरण पहा, 465 वजा 179, याची उभी मांडणी आपण या ठिकाणी करून घेतलेली। पहा, 465 वजा 179, बघा 5 मधून 9 जात नाहीत, 5 मधून 9 जात नाहीत, त्यामुळे आपण दशकाच्या घरातला हे खातचा आपण उसना घेणार आहोत, म्हणून 6 मधून 1 गेले, या ठिकाणी 5 राहिले, आणि ह्या 5 मधून या बाजूला एककाच्या घरात 1 आल्यामुळे ते 1 दशक होतात। 1 दशक म्हणजे 10 आणि मूळचे 5 15, मग या ठिकाणी 5 ऐवजी 15 होतात, मग 15 मधून आपण 9 वजा केले, या ठिकाणी उत्तर येणार आहे 6। आता दशकाच्या घरामध्ये 5 मधून 7 जात नाहीत, मग परत आपण शतकाच्या घरातून 1 हत्ता घेणार आहोत। शतकाच्या घरामध्ये 4 आहेत, त्यातून 1 कमी केल्यानंतर या ठिकाणी 3 उरतात, आणि त्यातला 1 दशकाच्या घरात गेल्यामुळे त्याचे 10 होतात आणि मूळचे 5, एकूण होतात 15। या 15 मधून आता आपण 7 घालवले, या ठिकाणी उत्तर येणार आहे 8, आणि 3 मधून 1 गेले, 2 राहिले। अशा पद्धतीनं याचं उत्तर येणार आहे 286। तिसरं उदाहरण आहे, 542 वजा 359, याची आपण या ठिकाणी उभी मांडणी करून घेणार आहोत। 542 वजा 359, 2 मधून 9 जात नाही म्हणून आपण 4 मधून 1 उसना घेतला, 4 मधून 1 घेऱ्यानंतर या ठिकाणी 3 राहिले, आणि ते 1 या एककाच्या घरात आलं, त्याचे झाले 10 आणि मूळचे 2 12। या 12 मधून 9 गेल्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहिले 3। परत आपण दशकाच्या घरामध्ये 3 मधून 5 वजा करणार आहोत, परंतु 3 मधून 5 जात नाहीत, म्हणून आपण शतकाच्या घरातून 1 उसना घेणार आहोत, म्हणून 5 मधून 1 कमी केल्यानंतर या ठिकाणी उरतात 4, आणि इकडं शतकाच्या घरातून 1 दशकाच्या घरामध्ये वाढवल्यामुळे त्याचे होतात 10 आणि मूळचे 3 13। मग आता 13 मधून आपण 5 वजा करू, 13 मधून 5 वजा केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं 8।
पुढे शतकाचा करा चार वजा तीन या ठिकाणी बाकी येते एक अशा पद्धतीने ह्याचं उत्तर येतं या ठिकाणी 183. आता चौथं उदाहरण पहा 754 वजा 287 याची सुद्धा आपण उभी मांडणी करून घेऊ. 754 वजा 287 आपल्याला या ठिकाणी चार मधून सात घालवायचे आहेत पण चार मधून सात जात नाहीत म्हणून दशकाच्या घरातून एक आपण हातचा घेणार आहोत. दशकाच्या घरामध्ये पाच आहे त्या ठिकाणी एक शिल्लक राहतील आणि ते एककाच्या घरामध्ये एक दशक घेतल्यामध्ये जे 10 आणि मूळचे 4 14 14तून 7 गेले 7 राहिले. परत दशकाच्या घरात 4 मधून 8 जात नाहीत म्हणून शतकाच्या घरातून एक हातचा घेतला. शतकाच्या घरात आहेत 7 त्यातून एक गेला तर त्या ठिकाणी राहिले 6 आणि दशकाच्या घरात एक वाढल्यामुळे त्याचे 10 आणि मूळचे 4 झाले 14. 14 मधून 8 गेले राहिले 6. परत शतकाच्या घरामध्ये 6 मधून 2 गेले राहिले 4. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पहा 467. पाचवं उदाहरण 500 वजा 365 या ठिकाणी याची उभी मांडणी करून घेतली. आपण एककाच्या घरात मधील अंकांच्या आपण वजाबाकी सुरुवातीला करणार आहोत. शून्यमधून 5 घालवायचे आहेत, शून्यमधून 5 जात नाही म्हणून आपण काय केलं दशकाच्या घरातून एक हातचा घेणार आहोत. पण या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये सुद्धा शून्यच आहे, मग अशा वेळी आपण शतकाच्या घरातून एक हातचा घेणार आहोत. शतकाच्या घरात या ठिकाणी आहेत 5, 5 मधून 1 कमी केल्यानंतर या ठिकाणी राहिले 4. दशकाच्या घरामध्ये होता 10, 10 मधून आपल्याला एककाच्या घरामध्ये एक दशक उष्ण द्यायचा असल्यामुळे या ठिकाणी राहिले 9 आणि एककाच्या घरात झाले 10. आता या 10 मधून आपण 5 वजा करू मग या ठिकाणी 5 शिल्लक राहतील. पुढे 9 मधून 6 वजा केल्यानंतर 3 राहील आणि 4 मधून 3 वजा केल्यानंतर 1 राहील. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर येणार आहे 135. पुढचं उदाहरण पहा 502 वजा 307 या उदाहरणाची आपण उभी मांडणी या ठिकाणी करून घेणार आहोत. 502 वजा 307 502 वजा 307 याची उभी मांडणी केल्यानंतर आपण 2 मधून 7 जात नाहीत म्हणून दशकाच्या घरातून आपण उष्णा घेणार आहे. परंतु दशकाच्या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी 0 आहे, मग आपण शतकाच्या घरामध्ये जाणार आहे. शतकाच्या घरातून एक हातचा घेतला पण या ठिकाणी शतकाच्या घरात 5 आहेत, त्यातून एक उष्णा घेतल्यानंतर इतर राहिले 4. दशकाच्या घरात झाले 10. दशकाच्या घरातून एक उष्णा आपण एककाच्या घरात द्यायचा असल्यामुळे या ठिकाणी राहणार आहेत 9 आणि एककाच्या घरामध्ये होतात 12. कारण एक दशक 10 आणि मूळचे 2 12. 12तून 7 गेले राहिले 5, 9तून 0 गेले 9, 4तून 3 गेले 1. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 195. पुढे पहा दुसरा 400 वजा 100 बरोबर 300 यावरून 477 वजा 177 ही वजाबाकी सांगा. तसेच वजाबाकी 200 येईल अशी 3 उदाहरणे तयार करा. पहिलं उदाहरण पहा जसंच्या तसं या ठिकाणी घेतलेलं आहे 400 वजा 100 बरोबर 300 या ठिकाणी 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, 4 मधून 1 गेला 3 अशा प्रकारे 300 या ठिकाणी बाकी आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 477 वजा 177 बरोबर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 300. त्याच्या पुढील उदाहरण आहे पहा 200 बाकी येईल अशी आपल्याला उदाहरणे तयार करायचं. या ठिकाणी मी उदाहरण तयार केलेलं पहा 555 वजा 355 बरोबर उत्तर आलेलं आहे 200. त्याच्या पुढील उदाहरण आहे पहा 900 वजा 700 बरोबर उत्तर आलेलं आहे 200. त्याच्या पुढील उदाहरण पहा 622 वजा 422 बरोबर उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 200. त्याच्या पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत 3. रजनीने 372 रुपयांचा एक गणवेश व 250 रुपयांचे दप्तर खरेदी केले तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला. या ठिकाणी आपण उदाहरण एकदा दोनदा वाचून घेणं आवश्यक आहे, उदाहरणाचा अर्थ आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. या ठिकाणी रजनीने 372 रुपयांचा एक गणवेश व 250 रुपयांचे दप्तर खरेदी केले तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला हे आपण या ठिकाणी काढणार आहोत. या ठिकाणी 372 रुपयाचा गणवेशाची किंमत वजा 250 रुपयाच्या दप्तराची किंमत आपण वजा केल्यानंतर आपल्याला दप्तरापेक्षा गणवेशावर किती रुपये जास्त खर्च केला याचं उत्तर सापडणार आहे. त्यासाठी आपण उभी मांडणी करून घेऊ. 372 वजा 250 बघा 2 मधून 0 गेले 2 राहिले, 7 मधून 5 गेले 2 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिले. अशा पद्धतीने या ठिकाणी 122 हे उत्तर आलेलं आहे.
म्हणजेच दप्तरापेक्षा गणवेशावर 122 रुपये जास्त खर्च केला. चौथं उदाहरण आहे, दोन संख्यांची बेरीज 915 आहे, त्यापैकी एक संख्या 427 आहे, तर दुसरी संख्या कोणती? पहा, या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत, त्या दोन संख्यांची बेरीज 915 आहे, पण त्यापैकी एक संख्या 427 आहे, तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या कोणती हे आपण या ठिकाणी शोधणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण या ठिकाणी वजा करू. सुरुवातीला आपण त्याची मांडणी करून घेऊ. 915 वजा 427, बघा 5 मधून 7 जात नाही म्हणून आपण दशकाच्या घरातून एक हातचा घेतला, 1 मधून 1 गेल्यानंतर या ठिकाणी राहिले 0, आणि एकाच्या घरामध्ये मूळचे 5 आणि 10 झाले 15. 15तून 7 वजा केले राहिले 8, 0 मधून 2 जात नाही म्हणून शतकाच्या घरातून एक हातचा घेतला, म्हणून 9 च्या ठिकाणी राहिले 8, आणि दशकाच्या घरामध्ये झाले 10. 10 मधून 2 वजा केल्यानंतर या ठिकाणी येतात 8, 8 मधून 4 वजा केल्यानंतर या ठिकाणी येतात 4, या ठिकाणी उत्तर आलेलं 488. त्याच्या पुढील उदाहरण आहे, दोन संख्यांची बेरीज 915 आहे, त्यापैकी एक संख्या तुम्हीच निवडा की जी 800 पेक्षा लहान असेल, त्यावरून दुसरी संख्या कोणती असेल ते तुम्ही सांगा. या ठिकाणी पहा, मी उदाहरण घेतलेलं आहे 915 वजा 689, म्हणजे पहिली संख्या आहे ती 800 पेक्षा लहान असणारी 689, आणि दुसरी संख्या शोधण्यासाठी आपण या ठिकाणी 915 मधून 689 वजा करणार आहोत. 915 वजा 689 केल्यानंतर या ठिकाणी 5 मधून 9 जात नाहीत म्हणून एक दशकाच्या घरातून एक हातचा घेतला, 1 मधून 1 गेल्यानंतर या ठिकाणी 0 राहिले, आणि एककाच्या घरामध्ये मात्र इकडून हातचा आलेले 10 आणि मूळचे 5 असे मिळून झालेले आहेत 15. आता 15तून 9 घालवल्यानंतर या ठिकाणी बाकी उरलेल्या ठिकाणी 6, शून्यातून 8 जात नाहीत म्हणून परत आपण शतकाच्या घरातून एक हातचा घेणार आहोत. या ठिकाणी शतक 9 आहे, 9 मधून 1 गेल्यानंतर या ठिकाणी 8 राहतात, दशकाच्या घरामध्ये 10 होतात, 10 मधून 8 गेले 2 राहिले, आणि 8 मधून 6 गेले 2 राहिले. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर येणार आहे 226. पुढचं उदाहरण आहे, 534 आणि 252 या संख्या वापरून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार करून सोडवा. बघा, या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत, त्या दोन संख्या वापरून आपण वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण तयार करणार आहोत. मी या ठिकाणी एक उदाहरण तयार केलेलं आहे, पहा. उदाहरण, एका शेतामध्ये लिंबाची 534 झाडे व चिंचेची 252 झाडे आहेत, तर चिंचेच्या झाडापेक्षा लिंबाची झाडे कितीने जास्त आहेत? या ठिकाणी आपण उभी मांडणी करून घेऊ. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करावी लागेल. 534 वजा 252, या ठिकाणी 4 मधून 2 गेले 2 राहिले, 3 मधून 5 जात नाहीत, परत आपण शतकाच्या घरातून एक हातचा घेणार आहोत. शतकाच्या घरामध्ये 5 आहेत, 5 मधून 1 पलीकडे हातचा दिल्यानंतर या ठिकाणी राहतात 4, आणि दशकाच्या घरामध्ये होतात 10, आणि मूळचे 3 13. अशा पद्धतीने या ठिकाणी 13 आलेला आहे, 13 मधून 5 वजा केल्यानंतर या ठिकाणी येतात 8, पुढे शतकाच्या घरात 4 मधून 2 वजा केल्यानंतर येतात 2, आणि उत्तर आलेलं आहे 282. म्हणजे चिंचेच्या झाडापेक्षा लिंबाची झाडे 282 ने जास्त आहेत. पुढे पाहिल्या ठिकाणी उदाहरण सोडून दिलेलं आपल्याला 4 अंकी संख्यांची बिनहच्याची वजाबाकी. एका गावामध्ये 4526 पुरुष व 3214 स्त्रिया आहेत, तर त्या गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे? या ठिकाणी उदाहरणाची मांडणी केलेली पहा, 4526 वजा 3214, आणि उत्तर काढलेलं या ठिकाणी 1312. 3 अंकी संख्यांची वजाबाकी करताना जी रीत आपण केली त्या रीतीप्रमाणेच आपण 4 अंकी संख्यांच्या वजाबाकीचे उदाहरण सोडवू. पुरुषांची संख्या 1312 ने अधिक आहे. आडव्या मांडणी ते उभ्या मांडणीप्रमाणे एककातून एकक, दशकातून दशक व शतकातून शतक, हजारातून हजार वजा केले. बघा, या ठिकाणी एक उदाहरण सोडून दिलेलं आहे, 6789 वजा 5432 बरोबर 1357. पुढे यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. वजाबाकी करा, 5600 वजा 2300, शून्यातून 0 गेल्यानंतर राहिले 0, दशकाच्या घरामध्ये सुद्धा 0, शतकाच्या घरामध्ये 6 मधून 3 गेल्यानंतर राहिले 3, हजाराच्या घरामध्ये 5 मधून 2 गेले राहिले 3, उत्तर आलेले 3300. दुसरे पाव उदाहरण, 5795 वजा 180, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 9 मधून 8 गेले 1 राहिला, 7 मधून 1 गेले 6 राहिले, आणि 5 असे 5, उत्तर आलेले 5615.
तिसरं उदाहरण दिलेलं आहे 2589 वजा 1354 9 मधून 4 गेले राहिले 5 8 मधून 5 गेले राहिले 3 5 मधून 3 गेले राहिले 2 2 मधून 1 गेला राहिला 1 आणि उत्तर आलेलं आहे 1235 दुसरा उदाहरण आहे पहा आडव्या मांडणीने वजाबाकी करा पहिलं 5555 वजा 2252 याची वजाबाकी आडव्या मांडणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर येईल 3333 त्याच्या पुढील उदाहरण आहे 8740 वजा 3520 याची आपण वजाबाकी केल्यानंतर याचं उत्तर येणार आहे 5220 त्यानंतर 9586 वजा 432 बरोबर 9154 आणि चौथं आणि शेवटचं उदाहरण आहे 3256 वजा 24 बरोबर 3232 अशा पद्धतीने आपल्याला आडव्या मांडणीने वजाबाकी करता येईल जर आपल्याला अडचण येत असेल तर आपण उभी मांडणी करून सुद्धा हे अशा प्रकारची वजाबाकीची उदाहरणं सोडवता येतील पुढचं उदाहरण पहा 5000 वजा 2000 बरोबर 3000 यावरून 5888 वजा 2888 बरोबर किती हे उदाहरण खालील प्रकारे आपण मांडणी करून घेऊ 5888 वजा 2888 बघा या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे 8 मधून 8 गेले राहिले 0 8 मधून 8 गेल्यानंतर राहिले 0 परत शतकाच्या घरातील 8 मधून 8 गेल्यानंतर राहिले 0 आणि हजाराच्या घरामध्ये असणारे 5 त्याच्यातून वजा केले 2 राहिले 3 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3000 पुढचं उदाहरण पहा वजाबाकी 2000 येईल अशी 3 उदाहरणे तयार करा बघा या ठिकाणी 3 उदाहरणं तयार केलेली आहेत पहिलं उदाहरण आहे 4555 वजा 2555 बरोबर आलेलं आहे उत्तर 2000 बघा दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण या ठिकाणी 3333 वजा 1333 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 2000 त्याच्या पुढील उदाहरण आहे 6000 वजा 4000 बरोबर 2000 अशा पद्धतीने आपल्याला 2000 बाकी इथे येईल अशा पद्धतीची 3 उदाहरणे या ठिकाणी तयार केलेली आहेत पुढे 4765 2142 या संख्या आणि साक्षर व निरक्षर हे शब्द वापरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा या ठिकाणी उदाहरण पुढील प्रमाणे तयार केलेलं आहे उदाहरण दुधारी गावामध्ये 4765 व्यक्ती साक्षर व 2142 व्यक्ती निरक्षर आहेत तर निरक्षरापेक्षा कितीने जास्त साक्षर व्यक्ती आहेत त्याची मांडणी आपण पुढील प्रमाणे करून घेऊ 4765 वजा 2142 या ठिकाणी 5 मधून 2 गेले राहिले 3 6 मधून 4 गेले राहिले 2 7 मधून 1 गेले राहिले 6 4 मधून 2 गेले राहिले 2 या ठिकाणी उत्तर आलेलं 2623 म्हणजेच तर दुधारी गावामध्ये निरक्षरापेक्षा 2623 व्यक्ती जास्त साक्षर आहेत पुढील उदाहरणाचा कोणाची वजाबाकी बरोबर आहे आणि का पहिल्यांदा मंदाने सोडवलेलं उदाहरण आहे 5687 वजा 25 नंदाने सोडवलेलं उदाहरण आहे 5687 वजा 25 आणि गुंदाने उदाहरण सोडवलेलं आहे 5687 वजा 25 सर्व उदाहरण पाहता आपल्याला या ठिकाणी उदाहरणामधील पहिली संख्या लेखनाचा नियम बरोबर आहे परंतु दुसरी जी संख्या लिहिलेली आहे ती संख्या 25 ही आहे ती 25 ही संख्या लिहित असताना आपल्याला 5 एककामध्ये आणि 2 दशकामध्ये लिहिणं गरजेचं आहे आवश्यक आहे तर या ठिकाणी मंदाने नंदाने चुकीच्या पद्धतीनं लेखन केलेलं आहे आणि कुंदाने जे मांडणी केलेली आहे 5687 वजा 25 ते योग्य आहे आणि उत्तर सुद्धा 5662 हे बरोबर आहे पुढे पहा हच्चाची बेरीज पहिलं उदाहरण दिलेलं आहे 9072 वजा 7548 ही वजाबाकी करू ह्या संख्यांची वजाबाकीची मांडणी पुढील प्रमाणे आपल्याला करून घेता येईल एकक दशक शतक हजार अशा पद्धतीने आपल्याला रकाने तयार करून घ्यावे लागतील आणि त्यामध्ये सर्व अंक आपल्याला व्यवस्थित मांडता आले पाहिजेत प्रथम संख्या उभ्या मांडणीत लिहिल्या त्यात 2 एककामधून 8 एकक वजा होत नाहीत म्हणून 7 दशकातील 1 दशक सुट्टा केला दशकांच्या घरात 6 दशक राहिले एका दशकाचे 10 एकक व आधीचे 2 एकक मिळून झाले 12 एकक झाले 12 वजा 8 बरोबर 4 एकक उरले 6 दशक वजा 4 दशक बरोबर 2 दशक दशकाच्या घरात 2 उरले आता 0 शतकातून 5 शतक वजा होत नाहीत म्हणून 9000 1000 मोकळे केले हजारांच्या घरात 8 राहिले 1000 10 शतक होतात आधीचे 0 शतक आणि मोकळे केलेले 10 मिळून 10 शतक झाले 10 शतक वजा 5 शतक बरोबर 5 शतक
आठ ह वजा सात ह बरोबर एक ह वजाबाकी 1524 आले। दुसरे उदाहरण आहे पाहा, या ठिकाणी वजाबाकी करा 5000 वजा 967, या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये ही संख्या वजाबाकीचं उदाहरण आपण लिहून घेणार आहोत। 5000 वजा 967, येथे शून्य एककातून 7 एकक वजा होत नाहीत म्हणून दशक मोकळा करायला हवा, पण दशक स्थानी आणि शतक स्थानी काही नाही म्हणून 5000 1000 मोकळा करून 10 शतक मिळवू। 10 शतकापैकी 1 शतक मोकळा करून 10 दशक मिळवू। शतकांच्या घरात 9 शतक राहतील, या 10 दशकापैकी 1 दशक मोकळा करू म्हणजे 10 एकक मिळतील आणि दशकांच्या घरात 9 दशक राहतील। मिळालेले एकक एककांच्या घरात लिहू, 10 एकक वजा 7 एकक बरोबर 3 एकक, 9 दशक वजा 6 दशक बरोबर 3 दशक, 9 शतक वजा 9 शतक बरोबर 0 शतक। 4000 काहीच वजा करायचे नाही म्हणून वजाबाकी आली 4033। पुढे यावर आधारित स्वाध्याय, वजाबाकी करा। पहिला पाच 4215 वजा 2649, 5 मधून 9 वजा करता येत नाही म्हणून आपण एक दशकामध्ये असणारा एक मधील एक हातचा घेतला। एककामध्ये मूळचे 5 आणि हातचे 10 झाले 15, 15 मधून 9 वजा केल्यानंतर राहिले या ठिकाणी 6। इथं एक दशकाच्या घरात 0 राहिले होते, शतकाच्या घरातून एक हातचा घेतल्यानंतर या ठिकाणी झाले 10, 10 मधून 4 गेले राहिले 6। शतकाच्या घरामध्ये 1 राहिला होता, हजाराच्या घरातून एक हातचा घेतल्यानंतर मूळचे 1 हातचे 10 मिळून झाले 11, 11 6 गेले राहिले 5। हजाराच्या घरामध्ये 3 उरले होते, 3 मधून 2 गेले राहिले 1। उत्तर आलेलं या ठिकाणी 1566। अशा पद्धतीने आपल्याला एकक, दशक आणि शतक या सगळ्यांची मांडणी करून आपल्याला त्या ठिकाणी ही सर्व प्रकार सर्व उदाहरणे या ठिकाणी सोडवता येतील। पुढील उदाहरण पहा, 7123 वजा 5784, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1337। त्याच्या पुढील उदाहरण आहे 3014 वजा 2527, त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 487। त्याच्या पुढील उदाहरण आहे 6325 वजा 758, त्याचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 5557। अशा पद्धतीने आपल्याला उभ्या मांडणीनं उदाहरणं सोडवता येतील, हातच्याची उदाहरणं सोडवता येतील। पुढे पहा दुसरे उदाहरण, उभी मांडणी करून वजाबाकी करा। या ठिकाणी उदाहरण दिलेलं पहा, पहिलं 3245 वजा 1127, या ठिकाणी उदाहरण सोडवून दिलेलं आहे, हातच्याचे उदाहरण आहे, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 2118। दुसरं उदाहरण आहे 6007 वजा 2345, उत्तर आलेलं आहे 3662। तिसरं उदाहरण आहे 6037 वजा 4043, उत्तर आलेलं आहे 1094। तिसरं उदाहरण आहे 6037 वजा 4043, उत्तर आलेलं आहे 1994। आणि चौथं उदाहरण आहे 4752 वजा 2384, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 2368। पुढे 5 अंकी संख्यांची बिनहच्याची वजाबाकी। एका गावात जलसंधारणाच्या कामासाठी 86574 रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली, त्यातून 74254 रुपये खर्च झाला, उरलेली रक्कम जल पुनर्भरणासाठी वापरण्याचे ठरले, तर जल पुनर्भरणासाठी किती रक्कम मिळाली? या ठिकाणी 86574 वजा 74254 अशी मांडणी करून घेतली आणि सर्व अंक व्यवस्थित म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत। एककाखाली एकक, दशकाखाली दशक याप्रमाणे मांडणी करून घेणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने मांडणी या ठिकाणी केलेली आहे। एककातून एकक, दशकातून दशक, शतकातून शतक, हजारातून हजार व दशहजारातून दशहजार वजा केले आणि जल पुनर्भरणासाठी या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 12320 रुपये रक्कम मिळाली। पुढे त्यावर आधारित स्वाध्याय पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही चारही उदाहरणं सोडवता येतील। पुढे उभी मांडणी करून वजाबाकी करा। 13908 वजा 2705, या ठिकाणी उभी मांडणी केलेली आहे पहा आणि याचं उत्तर आलेलं आहे 11203। दुसरं उदाहरण आहे 23457 वजा 346 आणि याचं उत्तर आलेलं आहे 23111। तिसरं उदाहरण आहे 85679 वजा 74056 आणि याचं उत्तर आलेलं आहे 11623। चौथं उदाहरण आहे 69876 वजा 5000
वजा 54,321 बरोबर उत्तर आलेलं 15,555। पाच अंकी संख्यांची हक्काची वजाबाकी, पुढील उदाहरण पाहू। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 45,005 वजा 37,857। पाच एककातून सात एकक वजा होत नाहीत म्हणून एक दशक मोकळा करायला हवा, पण दशकस्थानी आणि शतकस्थानीही काही नाही म्हणून 5,000 पैकी 1,000 मोकळा करून 10 शतक मिळाले, त्यातील एक शतक मोकळा करून 10 दशक मिळाले, त्यातील एक दशक मोकळा करून 10 एकक मिळाले, ते आणि आधीचे 5 एकक मिळून 15 एकक झाले, त्यातून 7 एकक वजा केले आणि अंक क्रमाने वजा करून उदाहरण पूर्ण केले आणि उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 7,148। पुढे स्वाध्याय पाहा, वजाबाकी करा। या ठिकाणी सुद्धा आपल्याला हातच्याची वजाबाकीची उदाहरणं दिलेली आहेत, 42,715 वजा 21,618। या ठिकाणी आपल्याला हातचा घेऊन सर्व उदाहरणे सोडवावी लागणार आहेत आणि हे आपण सरावासाठी आपण उदाहरणे सोडवू शकता। पुढे बेरीज वजाबाकी तोंडी, या ठिकाणी संवाद दिलेला पाहा, ताई, मेघा, जोनाथन, कुणाल। ताई म्हणते, मेघा, कुणाल, जोनाथन इकडे या, आज आपण जरा वेगळा खेळ खेळू, तुमच्यापैकी एकानं दोन संख्या सांगायच्या, इतर दोघांनी त्यांची बेरीज आणि वजाबाकी सांगायची, पण एकच वही पेन्सिल असं काही वापरायचं नाही। मेघा म्हणते, म्हणजे सगळं मनात किंवा तोंडी करायचं। ताई म्हणते, हो जोनाथन तू सुरुवात कर। जोनाथन म्हणतो, 28 आणि 53। कुणाल, यांची बेरीज 81, कारण 28 आणि 3 मिळून 31, आता 31 मध्ये 50 मिळवायचे म्हणून 31 मध्ये 5 वेळा 10 मिळवले, 41, 51, 61, 71, 81। मेघा म्हणते, मी जरा वेगळ्या रीतीनं केले, 28 मधले 2 आणि 53 मधले 5 दशक यांची बेरीज केली, ती आली 7 दशक, आता दोघात राहिलेल्या 8 आणि 3 एककांची बेरीज 11, ही बेरीज 7 दशकात म्हणजे 70 मध्ये मिळवली, 70 अधिक 10 अधिक 1 म्हणजे 81। जोनाथन म्हणतो, माझी पद्धत आणखी वेगळी आहे, 28 च्या जवळची दशक संख्या आहे 30, ती मी 10-10 टप्प्यांना 53 मध्ये मिळवली, 63, 73, 83, आता 28 पेक्षा 2 जास्त मिळवले म्हणून 83 मधून 2 वजा केले, आले 81। ताई म्हणते, शाबास, आता त्या दोन संख्यांची वजाबाकी करा पाहू। मेघा म्हणते, मी उलट विचार केला, 53 पासून 28 येईपर्यंत मागे येत गेले, त्यासाठी जेवढ्या संख्या मागे जावे लागेल तेवढी वजाबाकी येईल, 53 मधून 3 वजा केले आणि आले 50, मग 50 मधून 2 वेळा 10 कमी केले आले 30, या 30 मधून 2 वजा केले की 28 येतात, म्हणजे आपण 3, 10, 10 आणि 2 म्हणजे 25 वजा केले, म्हणून 53 वजा 28 बरोबर 25। कुणाल म्हणतो, 53 मधून 28 वजा करायचे म्हणजे 28 च्या पुढे 53 येईपर्यंत मोजायचे, 28 मध्ये 2 मिळवले आले 30, 30 आत 20 मिळवले आले 50, त्यात आणखी 3 मिळवले आले 53, म्हणजे 28 च्या पुढे 2, 20 आणि 3 म्हणजे 25 मिळवले की 53 येतात, म्हणून 53 वजा 28 बरोबर 25। ताई म्हणते, शाबास, तुमच्या सर्वांच्या बेरीज व वजाबाकी तोंडी करण्याच्या पद्धती अगदी बरोबर आहेत, बेरीज वजाबाकीची उदाहरणं अशीच आपल्याला पद्धतीनं तोंडी सोडवण्याचा सराव करा, पुढे याचा खूप उपयोग होतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वजाबाकीची उदाहरणं 4 अंकी असोत किंवा 5 अंकी ती कशा पद्धतीनं सोडवायची या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। सर्वांनी माझा मनपूर्वक व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जर तुम्ही माझ्या गिरीश मोकाशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।